ईव्हीएम मशीन मध्ये सापडला मोठा घोटाळा आणि मिळाले सर्वात मोठे पुरावे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांनाही विश्वास पटत नव्हता, एवढा फरकाने महायुतीचा विजय कसा काय झाला. नी हा सर्व घोटाळा ईव्हीएम मशीन मधूनच झालाय, याचा पुरावा देखील तुम्हाला 2 मिनिटात पाहायला मिळेल. महायुतीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमदार निवडून आले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा निवडणुकीमधून पूर्ण सुपडा साफ झालाय. परंतु हा निकाल खोटा आहे. ईव्हीएम मशीन मध्ये 100% घोटाळा झालेला दिसून येतोय. अनेकांनी ईव्हीएम मशीन वरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले, परंतु कोणालाही विश्वास पटत नाही. पण एक असा पुरावा मिळाला आहे, ते ऐकल्यानंतर आपल्यालाही विश्वास बसणार नाही. दहिसरचे मनसेचे उमेदवार रुपेश हेरुणकर यांच्या घरामध्ये 7 ते 8 मतदान आहेत. जर भाऊ चुलते वगैरे पकडलं तर 15 मतदान होतात. आणि प्रत्येक माणसाला माहितीये, एखादा उमेदवार उभा राहिला किमान त्याच्या घरातील मतदान तरी त्याला पडतं. आणि या ठिकाणी रुपेश हेरुणकर यांना फक्त 2 मतं मिळाली. हे कसं काय शक्य होऊ शकतं? म्हणजे पत्नी, मुलगी आणि आई वडिलांचं मतदान गेलं कुठं? पहा नेमकं रुपेश हेरुणकर काय म्हणाले. नमस्कार, मी राजेश हेरुणकर, 153 दहिसर विधानसभेचा मनसेचा उमेदवार. आता मतमोजणी सुरू होती, आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे. त्याचं कारण एवढा, त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला 3-3 सील असतात, एका मशीनला एकच सील होतं. त्यांना विचारण्यात आलं एकच सील का, तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर हा एकच असू शकतं. त्यामुळे एक गोष्ट झाली, प्रत्येक मशीनचं जो चार्जिंग असते, तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीनचं चार्जिंग 70%, काहीचं 60%. अहो एवढं 2-2 दिवस मशीनमधला चार्जिंग 99% कसं असू शकतं? सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी जसं माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला काही ओरच मतं. म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदानच केलं नाही की मी स्वतःला मतदानच केलं नाही. अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे. गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय. या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे. आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय की आम्हाला नको आहे, आम्हाला बदल करायचा आहे, पण मतदान गेलं कुठे? प्रत्येक यादीमध्ये 2-2, 3-3, 9-9, 10-10 मतं फक्त. आणि आमचे कार्यकर्ते, त्यांच्या घरातली मतं नाही मिळाली, असा घोळ आहे. मी ज्या काउंटिंगमध्ये जे भटकले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण आपलं मत मांडा, इलेक्शन बंद करून टाका. अतिशय संताप आलेला आहे, बंद करा इलेक्शन. दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही. मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या 8 मशीन फ्रॉड निघालेले, नंबर वेगळे, तिकडे नंबर वेगळे, आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा. तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करायला लागेल. आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते IAS ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन एट ऑल. साहेब, जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ लागत असेल. किती तुमचाही वेळ जातो, आमचाही वेळ जातो, पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला. हे नाही चालणार अजिबात, खूप इझी घ्यायला लागलेत. मग इलेक्शन कॅन्सल करा. त्या गणपत पाटील नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो. हा 3 नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनीषाताई ना अजिबात येऊन दिलं नाही, प्रचाराला येऊन दिलं ना. आम्ही प्रचार करून देणार नाही. त्या वॉर्डमध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो? हा उमेदवाराला 3 उमेदवाराच्या 163 मध्ये 2 मतदान का? आई बहिणीची, बायकोची, घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली 30 वर्ष राजकारणात? म्हणजे एका वर्षाला एक मत केलंय. हे तोडणार असेल तर कशाला इलेक्शन करताय? आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे, हा आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही, काही द्यायचं नाही. हा ते हिशोब इलेक्शन ते एक्सपेंडिचर कार्यालय, त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात. आज एक रूल लावतात, दुसरा रूल लावतात. यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन नाही, ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात. पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक. IAS ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल. तिने रिझाईन केलं पाहिजे. अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे. पण मी ॲज अ पब्लिक म्हणते की IAS ऑफिसर शी शुड रिझाईन. मला नाही माहिती की जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शुड डिग्निटी, शी शुड मेंटेन अ डिग्निटी. नाही करत तिथे स्पष्ट मत आहे. या सगळ्याच्यामध्ये घोळ झालाय. मनसेला मतदान, स्वतः माझ्या घरी आमची 4 मतदान, 10 फक्त 2 मतदान होईल. हे लोक 4-4 पक्ष, 3-3 पक्ष एकत्र येऊन लढतात. अरे हिम्मत असेल तर आमची एकटी लढा, मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद येते. आम्ही जर ठरवलं ना तर इथून
कुणा बाहेर जाऊन देणार नाही, अख्खी ताकद लावू मनसेच्या भीते शांत राहिलात ना शांत, त्याच्यामुळे आम्ही शांत लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटतं जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन जसं असं मत मला वाटतं एक्सप्लेन जर केलं तर बरोबर एक्सप्लेन करा तर चला एक्सप्लेन करे असं थोडे होते एकाच्या घरात 10-20 मतदानाची कुठे गेले आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्यालय इथे फक्त 5 मत लोक स्वतः बोलले या वर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त 5 करून आम्हाला सांगलं जनकल्याण नगर मध्ये मनसा चौधरी काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि आपके शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं ते डायरेक्टली बोलतात तुम्ही गप्प बसा आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये. माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोईंग ऑन हिअर व्हॉट इज गोईंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव पुढे कसं काय लीड पुढे त्यांना लीड त्यांची कशी काय पुढे आणि स्वतःमध्ये भाजपचे एजंट स्वतःच सांगतात की लीड पुढे अतिशय दुर्दैव लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून काउन आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा म्हणतो आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतं आतमध्ये ते त्यामुळे नमस्कार जय जय महाराष्ट्र.